नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तरफे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्यातील खरेदी विक्री संघ की जो गेले अनेक वर्ष माजी मंत्री दादा जाधवरांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत आणि या वर्षी विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेनेचे गट असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि या सर्वांनी एकत्र येऊन तालुक्याची एक संस्था चांगली चालावी यासाठी दादा जाधवांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झेंडे पाटील आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते नंदुकाका जगताप आहेत, तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप अण्णापवमन आहेत। मी झेंडे पाटलांना विनंती, ही कशी निवडणूक झाली याचं थोडक्यात तुम्ही सांगा, कोणकोण पदाधिकारी निवडलेत? पुरंदर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची निवडणूक लागली आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती की दादा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली 1985 पासून आजपर्यंत हा संघ चालतोय आणि इतक्या बिकट परिस्थितीतसुद्धा संघ जीवन ठेवण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं, नाही तर आज मंत्र्यांचा संघ सोडून कुठलेही संघ जिवंत नाहीत। कर्मचाऱ्यांना पगार द्यायला नाही, आज आपण बसलोय ही इमारत जवळजवळ 50-60 लाख रुपयाची इमारत आहे, नेरेसारख्या ठिकाणी एक गोडाऊन आहे आणि एवढ्या अडचणीतसुद्धा हा संघ चालवण्याचं काम दादांनी गेले 40-45 वर्षे केलं। म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती केली की बा संघ चालला आहे, हा चालला पाहिजे, वाढला पाहिजे, इथं कुठेही राजकीय पक्ष न आणता आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली ह्या संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी कल्पना प्रथम आमदार साहेबांना बोललो। आमदार साहेबांनी ते मान्य केलं, दादांनी तर सांगितलंच होतं, पण आमचे कोलते साहेब असतील, आप्पा असतील, माहूरकर असतील, अशोक टेकोडे असतील, यांनासुद्धा आम्ही बोललो, त्यांनासुद्धा सांगितलं। शिवसेनेचे दिलीपबाबांना भेटलो मी आणि प्रदीपांना, त्यांनाही सांगितलं, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मान्य केलं की संघ बिनविरोध व्हावा। जशी मतदारसंख्या असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या विचारांनी चालवण्यासाठी हा संघ बिनविरोध केला। भविष्यामध्ये आमदारांनी सुद्धा सांगितलं की संघाला जे सहकार्य लागेल ते आम्ही त्या ठिकाणी देऊ। दादा तर त्या ठिकाणी सातत्याने सहकार्य करतातच, एवढ्या अडचणीतून संघ त्या ठिकाणी चालवतात, पण भविष्यामध्ये अधिक कसं संघ चांगला चालेल किंवा संघाच्या माध्यमातून अनेक निरा असेल, जेजुरी असेल, या ठिकाणी नवीन नवीन डेपो सुरू करून कसा चांगला चालवता येईल अशी एक कल्पना दादासाहेब जाधवराव आणि आमदार संजयजी जगताप आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते या सगळ्या सर्वांचीच आहे। याचबरोबर याच्यामध्ये शिवसेनासुद्धा आम्ही बरोबर घेतली की कुणालाही बाजूला ठेवलेलं नाही, पण राजकीय कलर न देता एक तालुक्याच्या शेतकऱ्यांची सहकारी संस्था शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने कशी चालवता येईल याच्यासाठीचा हा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे। निश्चितपणे याचं यश आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी सर्वांमध्ये आदरणीय उल्हास नाना जाधव यांची ते नानाचं वय 84 वर्षे, या वयातसुद्धा ते चांगले स्मरणशक्ती चांगले, चालतात चांगले, पाठं उठतात, रोज 5-10 किलोमीटर चालतात आणि त्या ठिकाणी त्यांना संघाचं काम करण्याचा अनुभव आहे। त्यामुळं दादांनी निर्णय घेतला की नानांना त्या ठिकाणी संघाचे चेअरमन करायचे, नाना त्या ठिकाणी उत्कृष्ट संघ चालवतील अशा आम्हाला सगळ्या सर्वांना अपेक्षा आहे। त्यानंतर संजय पांडुरंग कामठे यांना त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली, ते एक युवक आहे, ते
एक नाना जर 84 वर्षाचे असतील तर 35 वर्षाचा संजय त्यांना साथ करेल. आणि संचालक मंडळामध्ये सुद्धा भारंबे आयोजनास भारंबे असेल, आमचे ज्ञानेश्वर भाटे आहेत, त्याचबरोबर एम के नाना गायकवाड अनुभव आहेत, आमच्या माई कोलते त्यांनासुद्धा पदसंस्थेचा अनुभव आहे, आमच्या देशपांडे काकी आहेत, त्याचबरोबर शांताराम बोराडे यांनासुद्धा कामाचा चांगला अनुभव आहे, तसेच बाजीराव इनामके त्यांनीसुद्धा संघामध्ये चांगलं काम केलं आहे. त्या ठिकाणी गुलदगड हे नवीन युवक त्यांना संधी दिलेली आहे. तसेच आमचे मदन नाना चव्हाण नेरेचे त्यांनी मार्केट कमिटीमध्ये पाठीमागे 30 वर्षापूर्वी काम केलं आहे, त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी दिली. त्या ठिकाणी भूषण ताकवले यांना संधी दिली. आमचे प्रकाश खेडेकर यांनी याच्या आधी संघामध्ये काम केलं आहे, त्यांनाही अनुभव आहे. आणि आमचे हे जगताप आबा यांनासुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे. एम के नानच सांगितलं. आणि काका निगडे एक माऊली वाटे तर आहेतच की त्यांचं आहेत, पण काका निगडे मगाशी पण काका निगडे एक युवक आहे तरुण, त्यांनासुद्धा याच्या आधी संघामध्ये काम करण्याची चांगला अनुभव आहे. सागर जगताप याच्यामध्ये काम करतात असे सगळे. विठ्ठल जाधव आज आले नाहीत दोनेवाडीचे डोंगरी भागातले, तेही त्या ठिकाणी संघावर त्यांनाही संधी दिली. आणि आमची अशी अपेक्षा आहे की पुरंदर तालुक्यामध्ये इंद्रायणी तांदूळ चांगला पिकतो, त्याचं कुठंतरी पॅकिंग करून संघाचा ब्रँड करून त्या ठिकाणी नाना असेल संजय असेल आणि यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यामध्ये न्यावा आणि त्या ठिकाणी पुणे मार्केट कमिटीमध्ये हा तांदूळ विक्रीला ठेवावा अशा प्रकारचे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे. निश्चितपणे ते पूर्ण करतील, संघ पुढे नेण्याचं काम करतील हीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमने, अण्णा जर तुम्ही शुभेच्छा द्या. खरेदी विक्री संघाच्या पुरंदरच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आत्ताच झेंडे पाटील यांनी सांगितलं की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणाने ही निवडणूक बिनविरोध झाली आणि ही बिनविरोध निवडणूक या तालुक्याचे लोकनेते आदरणीय दादासाहेब जाधवराव असतील, आमदार असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी किंवा नेते असतील, या सर्वांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नानं ही निवडणूक बिनविरोध झाली. मला अतिशय आनंद वाटतो आहे की हल्लीच्या या पाहिलं आपण राजकारणाकडं तर कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं, परंतु या तालुक्यामध्ये एक वेगळं विकासाचं राजकारण, शेतकऱ्यांसाठी असणारी ही संस्था, त्या संस्थेसाठी जर काही काम करायचं असेल तर त्या ध्येयभावनेनं आपण सगळ्यांनी काम करावं हा विचार आदरणीय दादा असतील, आमदार असतील आणि सर्व पक्षाचे नेते असतील या सर्वांनी एकत्रित येऊन हा विचार केला आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण बिनविरोध निवडणूक केली. मी सर्व जे बिनविरोध उमेदवार निवडले गेले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण संघ जास्तीत जास्त चांगल्या क्षमतेनं काम करावं एवढीच शुभेच्छा या निमित्तानं मी देतो आणि थांबतो. संस्थेचे खरेदी विक्री संघाचे नूतन उपाध्यक्ष यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त. पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे निवडणूक बिनविरोध पार पडली त्याबद्दल मी प्रथमतः सर्व राजकीय पक्षांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी नवीन आमची नेमणूक झाल्यानंतर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने संघामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांना सुलभ रीतीने कर्ज खतांचा पुरवठा असेल, दुसरं अन्य प्रकारची रासायनिक कीटकनाशक असतील सगळ्या प्रकारचा पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर खरेदी विक्री संघ आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे त्या पद्धतीने आम्ही पुरंदर तालुक्याचे त्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा विचार आमच्या डोक्यामध्ये आहे, त्या पद्धतीने आमची पुढील वाटचाल असेल एवढेच बोलतो आणि धन्यवाद. संस्थेचे नूतन अध्यक्ष आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त. खरेदी विक्री संघावरती दादांनी 84 वर्षाचं वय असताना जी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्याला कुठेही तडा जाणार नाही, त्याच्या संधीचं सोनं करील. आणि मला या निवडणुकीसाठी बिनविरोध करायसाठी झेंडे पाटील तालुक्याचे आमदार प्रदीप अण्णा नंदू काका सुदाम आप्पा त्यासाठी बाबूसाहेब मावरकर यांनी आणि आम्ही माऊली भाटे आणि सगळे प्रयत्न करतो. विजयराव दादांनी आमच्या आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे
आणि ह्या संघात जास्तीत जास्त सगळे 17 जे संचालक आहेत ते 17 संचालकच चेअरमन आहेत असं मी इथून पुढे चालेल आणि त्याप्रमाणे मी काम करील सगळ्याच्या विचाराने एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. या महाराष्ट्रामध्ये दादा दादाराव पॅटर्न म्हणून 1972 साली पुरंदरमध्ये एक अभूतपूर्व प्रयोग त्यांनी केला आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये दादांनी एक विशिष्ट प्रकारचा स्वतःचा ठसा निर्माण केला. आज पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्ष एकत्र घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन दादांनी एक नवीन सुरुवात केलेली आहे. विशेषतः इथं आता सुधामाप्पा आहेत, नंदूकाका आहेत, सर्व ज्येष्ठ मंडळी इथं आहेत, भूषण ताकवळे देखील उपस्थित आहे. सर्वांनी एकमताने या ठिकाणी माजी सभापती या ठिकाणी आहेत, सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आणि दादांना मी विनंती करतो, दादा 90 वर्षी देखील जनतेसाठी संघर्ष करायला तयार आहेत. आज या ठिकाणी आलेत, त्यांनी आशीर्वाद दिलेत, दादांनी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त. आज या ठिकाणी चेअरमन उल्हासनारायण जगताप, उल्हासनारायण जाधव आणि संजय जगताप हे दोघं निवडून आले, संजय कामते निवडून आले आणि सर्व सभासद बंधूंनो आणि भगिनींनो तुमचं मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र जमलोत, याच्यामध्ये विजय रोकोळते आहेत, माणिकराव जेंडे आहेत, कोळते आहेत आणि प्रदीप पोमन आहेत, आणखी सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेल. आणि तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम करावं आणि संघाची परिस्थिती वाढवावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. इनाम के पुढे पाहिजे आता सदस्य ना दादांनी काढलं पुढे म्हणून झालं पुढे पाहिजे म्हणून सगळे कव्हर करवा युवा थांबा पुढे तू काय का पुढे वाजा फडा का पुढे पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाच्या या 5 वर्षीय निवडणुकीच्या निमित्ताने आता जी सभापती आणि उपसभापतीची निवडणूक झाली तो कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. त्या सर्वांचे लोकनेते आदरणीय दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार संपन्न झाली. आदरणीय संजय जगताप यांचे मनापासून येण्याचं चाललं होतं, परंतु वाहतुकीच्या अडचणीमुळं ट्रॅफिकमुळं त्या येऊ शकले नाही. त्यामध्ये उल्हासनारायण जाधव हे परिचयचे आहे, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. आणि वाटतं की जवळपास त्यांचं वय सुद्धा 84 वर्ष आहे. दादांनी अशा माणसाला सातत्याने संधी दिली की जे अतिशय निष्ठावंत आहे. त्या पद्धतीनं आपले दुसरे सहकारी व्हाईस चेअर म्हणून संजय पांडुरंग खामठे यांची दोन्हींचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांच्या वतीनं विजयी संचालक झाली, ती निवडणूक बिनविरोध झाली, त्यामुळे सर्व संचालकांच्या मनापासून आदरणीय संजय सरांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. प्रकाशजी खेडेकर आहेत, त्यांचाही मनापासून या प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भाग होता. त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही 5 वर्षीय निवडणूक बिनविरोध झाली. त्यांचं श्रेय घरातलं दादा जाधव असतील, आमदार असतील, जेंडे पाटील असतील, काँग्रेसचे नंदूकाका असतील किंवा राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, त्याप्रमाणे शिवसेनेची काही मंडळी होती, त्या सर्वांचं सहकार्य म्हणून ही निवडणूक झाली. मी नानांना असेल, संजयराव असेल, मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांचा साठी असलेला संघ हे शेतकऱ्यांसाठी प्रगतीपथावर न्यावा एवढीच आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. मी सरळ
यानंतर शिवरी गावचे संचालक आदरणीय उपसभापती म्हणून त्यांची नेमणूक झाली, त्यासाठी आमते यांचाही सन्मान आदरणीय आमदार साहेबांनी करावा अशी विनंती. स्वागत